या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दर्शक हो, आपण कालच्या दुसऱ्या भागात पाहिलाच असाल की विजापूर नाकाजवळील प्रसिद्ध बेंगलोर अयंगार बेकरीच्या 2 ते 3 दिवसांच्या विकल्या जाणाऱ्या समस्यांबद्दल तक्रारदार पालकाच्या मुलीची कहाणी व नागरिकांचेही समस्यांबद्दलचे मत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे समस्ये 2 ते 3 दिवसांचे असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध झालं। आजच्या तिसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने दुर्गंधयुक्त समोसे विकणारे बेकरी चालकाची मनमनी आणि नागरिकांची झालेली संपूर्ण बातचीत। या बेधडक बातचीत मधून या बेकरी चालकाने मान्य केलं की हे चुकून झालं आहे, निष्काळजीपणाने झालं आहे। त्यानंतर सुजाण तक्रारदार नागरिकाने पुढे काय केलं हे आजच्या भागात आपण पाहणार आहोत। दरम्यान दर्शक हो, ही मालिका भाग चालविण्याचा उद्देश एकच की प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या बेकऱ्यांवर आपण डोळे झाकून आपल्या कष्टांच्या पैशातून तेथील पदार्थ विकत घेतो, परंतु हेच लोक आपल्या व आपल्या मुलाबाळांच्या जीवाशी असे खेळत आहेत। जशी लोकप्रधान न्यूज चॅनलने ही बातमी प्रसारित केली तशी नागरिकांमधून संतापाची लाट उसळली। आपला राग व्यक्त करत नागरिकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया येत आहेत आणि अशा बेकऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे ही मागणी शहरभर होऊ लागली। दरम्यान तक्रारदार कुशाबा हरिभट चव्हाण या सुजाण नागरिकांनी घटनेचं गांभीर्य ओळखत अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांना तक्रार अर्ज दाखल केलाय। तर या तक्रारीत असे सांगण्यात आले आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बेंगलोर अयंगार बेकरीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, तसेच या बेकरीचे फूड लायसन्स ही चेक करावे ही विनंती केली। आता तक्रार दाखल केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाची काय हालचाल राहील, कारवाई कधी होणार, झाली तर कायदेशीर कारवाई होणार का आणि त्या सुजाण जागृत नागरिकालाही न्याय मिळणार का, अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सोलापूर वासियांना पडली। तर याचेच अपडेट तुम्हाला आम्ही वेळोवेळी देतच राहू। तुम्ही पाहत रहा शहरातील नंबर 1 चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। अरे सामने से अभी तकरार कभी मैडम जी, मैं क्या बोल रहा, आपके सामने आपके सामने उदाहरण है, आपके सामने उदाहरण है, आपके सामने ये दिखाओ, समोसा दिखाओ बॉस, ये खाके दिखाओ, आप दिखाओ, ये खाके तो ऐसा होएगा, चलो बाबा दरवाजे से। अरे नहीं नहीं, ये खाके दिखाओ, सुनो, एक बच्ची को खाने को दे रहे हो आप। अरे तो मैं सुना, उसमें क्या है, अरे भाई ये देख ले, स्मेल देख ले क्या है, स्मेल क्या है, नहीं खा के देखो कोई अच्छा, ऐसा नहीं हो सकता, चांगला तुम्ही कोण आहे, त्याचे ओनर आहेत का, नाही ना, मग कोण आहात आपण, तुमच्यासारखं मत्र असे नाही ना, बघा तुम्ही, आपलं नाव काय, एवढं चांगलं आहे, आपलं नाव काय मॅडम, नाही एवढं चांगलं तुम्ही नाव, आपलं नाव काय सांगा बरं, बोला आपलं नाव काय, नाही एवढे चांगले माणसाला एवढं, आपलं नाव तर सांगा, नाव तर सांगा, कोण आहात तुम्ही, असं गिराकाला फसवणी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही खाऊन बघा ना, चुकी निघाली, ऐका तुमचा ओनर जो मालकाचा दुकानाचा ओनर आहे ना, त्यांना मान्य केलेलं आहे की 2-3 दिवस चुकून आलेला आहे, काय सांगताय तुम्ही, रेकॉर्डिंग आहे, चुकून आला असेल मग माफी, मग मान्य करा ना, तुम्ही चुकून दिलेला आहे म्हणून, विषय खतम, हे चुकीचं आहे ना, मग तुम्ही ऐका, चुकून, अहो मॅडम मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, हे चुकून नसतं, एका लहान मुलाशी जीवाशी तुम्ही आरोग्याशी खेळ खेळताय, चुकून अहो नसतं, चुकून नसतं काय, चुकून माणूस मेलं तर तुम्ही भरून देणार आहे का, चुकून माणूस मेलं तर भरून देणार आहे का, तुम्ही विषय नाही, मला हे दाखवा फूड फेशल दाखव तुमचा, हो फूड लायसन दिपा भाई, चुकून नसतं हो मॅडम, चुकून नसतं, चुकून माणसाचा जीव गेला, तुम्ही काय करताय, खाऊन ना, आम्ही काय मला थोडं, मला खाऊन ताजा, तुमच्या समोर सगळे सांगायले, तुमचे ओनर सांगायले, ताजे माणूस सांगताय, मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही कोण आहात, ओनर आहात का तुम्ही तिकडे, तुम्ही ओनर आहात का या दुकानाचे, कुठलं फसून, फसून का फसून, तू बघेल आता प्रशासन, ठीक आहे, मला लायसन दाखवा भाई, बोला कोई भी एक आदमी आओ जो अपने बच्चे से को प्यार करता हो या उसे चीज खा के दिखाओ और बोल दो, देखो जब दे दो, तुम्ही बघा, तुम्ही थांबा, तुम्ही बोलू नका अजिबात,
स्मेल से पहचान आता गरम है क्या है कितना दिन का है। हाँ खत्म हुई बात। अंदाजा कितना है वो लगे बटाटे और खाता है किती अंदाजा किती दिवसात लागतं? दोन तीन दिवसाचं आहे ना। हे बघा मान्य आहे ना त्यांना मान्य कर आले दादा पण हे आपल्या असल्या याच्यामध्ये चूक मान्य करून उपयोग नसतं काय मॅडम। एक असू द्या दोन असू द्या मी काय म्हणतो तुमचा ब्रँड आहे बेंगलोर बरोबर ना। अहो मॅडम मी काय म्हणतो मान्य तुमचं चुकलं तुम्ही आरोग्याची ब्रँड आहे बेंगलोर म्हणून तुम्ही ब्रँडचे नाव तुम्ही शिळे विकताय म्हणजे पैसे देतो आम्हाला पैसे देतो आता हे चुकून आला चुकून मिली तर काय करता ते मुलगी भरून देत तुम्ही म्हणताय का कू तुम्ही चुकून झालं त्या मुलीचं काय झालं तुम्ही भरून दिलं असतं का चुकून झालं म्हणलं असतं का। उद्या तुम्हाला दुसऱ्या दुकानात असंच झालं तर तुम्ही काय करता तुमच्या सोबत झालं तर काय करताय कसं नाही तुमचं नाही मॅडम आम्ही कुठं अंगावर येतोय तुम्हाला सांगतोय हा तुमचा असा ब्रँड आहे ऐका बेकरी मधला असा माल आहे की 12 तासाच्या आत सगळं बाहेर फेकावं लागतं ठीक आहे ना। तुम्ही एकदा तयार केल्यानंतर सगळं दुधाचं पदार्थ असतं बटरचं पदार्थ असतं एकदा 7 तासाच्या आत 12 तासात त्यांना बाहेर टाकावं लागतं किती माल असू दे तुम्ही तो शिवा माल विकताय म्हणता तुम्ही माझं चुकीचं आहे म्हणून चुकलं म्हणून चुकीचं आहे ना हे। आणि तुम्ही कस्टमर आहे म्हणताय तुम्ही सांगताय तुमच्यासोबत या मुलीसोबत झालं तर तुम्ही काय करणार होता अरे तुमच्यासोबत सगळं सांगाय तुम्ही तुमच्या मुलीला हे खाऊ दिलं चालेल का खाऊनच बघते लोक नाही ओनर आहे का दुकान घ्यायच्या अगोदर कोण खायला देतोय का मग आता त्यांना दिलेलं मी खाल्लं ना घेऊन गेल्यानंतर ते प्रॉब्लेम आले तसं नसतं द्यायच्या अगोदर कोण खायला देत नाही एवढे लोक थांबले वेळ नाही तो मॅडम ठीक आहे। आम्ही काय आमची तुमची काय दुश्मनी नाही आमची काय दुश्मनी नाहीये मी पण बघितलं स्मेल लगेच कळालं मला। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा सुसज्ज महिला वार्ड अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU ऑपरेशन थिएटर बालरोग विभाग प्रसूती रूम हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम सोनोग्राफी अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता ब्लॉक नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।